प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हॅथवे एमसीएन न्यूजच्या कार्यालयात बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दररोज सकाळ संध्याकाळ पाहुण्यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात गणरायाची आरती पार पडते. आज सकाळची आरती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी हॅथवे एमसीएन न्यूजचे संचालक वीरेंद्र पवार यांची उपस्थिती होती. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हॅथवे एमसीएन न्यूज कार्यालयात बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. दररोज सकाळ संध्याकाळ मान्यवरांच्या हस्ते बाप्पांची आरती पार पडत असते. आज सकाळची आरती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी त्यांनी मराठवाड्यातील जनतेला गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. छत्रपती संभाजीनगर शहर, महाराष्ट्र व संपूर्ण भारत देशामध्ये गणेश महोत्सव अत्यंत उत्साहाने साजरा होत आहे. गणेश भक्तामध्ये यावर्षी विशेष उत्साह दिसत आहे, कारण 2 वर्ष कोविडमुळे गणेश महोत्सव साजरा करता आला नाही. प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये गणेशाची स्थापना केलेली आहे, त्याचबरोबर सार्वजनिक गणेश मंडळ उत्सवात आहेत, विविध सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. या निमित्तानं सर्व गणेश भक्तांना, विशेषतः संभाजीनगर शहरातील सर्व गणेश भक्तांना मी माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपण आपल्या भागामध्ये सर्वांना घेऊन हा महोत्सव साजरा करावा अशी विनंती करतो. आणि त्याचवेळी गणरायांना विनंती करतो की येणारा काळ शेतकरी असेल, कामगार असेल, मजदूर असेल, सर्वांसाठीच चांगला जावो आणि हा भारत देश सुजलम सुफलम हो, भारत देश एक विश्वगुरू बनो, सर्वांना मार्गदर्शन करणारा बनो. मला यावेळेस बोलायला सांगायला आनंद वाटतो की कालच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या वतीनं जे एक कप डिक्लेअर झालं त्याच्यामध्ये भारत हा देश जगामध्ये 5व्या नंबरची इकॉनॉमी म्हणून झाली. 834 अब्ज डॉलर्स ही भारताची इकॉनॉमी झालेली आहे. त्यांनी ब्रिटन सारख्या देशाला सुद्धा मागं टाकलेलं आहे. म्हणून प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत अत्यंत चांगल्या तऱ्हेने यशस्वी काम करत आहे, याची भारतातील नागरिक सर्वजण चांगलं काम करतायत, अशीच भारत देशाची उन्नती होऊ ईश्वर चरणी प्रार्थना.